एक गोष्ट मात्र लक्षात आली आणि इंटेलिजन्सच्या रिपोर्टमध्ये क्लिअर कट दिसते की ॲज अ पार्ट ऑफ डिझाईन आता काही गावांमध्ये कोणी म्हणाला आम्हाला गुजरातला जायचंय कोणी म्हणाला आम्हाला आंध्राला जायचं आहे हे जे काही सूर उमटले आहेत हे सूर उमटवणारे कोणत्या पक्षाचे पदाधिकारी आहेत याची सगळी माहिती आमच्याकडे आलेली आहे आणि योग्य वेळी ती माहिती सभागृहासमोर देखील आम्ही आणू पण काही पक्षाचे नेते जाणीवपूर्वक महाराष्ट्रामध्ये ही भावना पेटवतायत एकीकडे इतर राज्यात सगळे पक्ष एकत्रित येऊन त्या ठिकाणी सीमावादाचा विषय उचलतात आणि इथे मात्र अतिशय हीन दर्जाचं राजकारण करण्याकरता काही पक्षाचे पदाधिकारी बैठका घेऊन आणि त्या ठिकाणी आपण मागणी करूया आम्हाला दुसऱ्या राज्यात जायचं आहे अशा प्रकारचा प्रस्ताव ठेवतात हे कदाचित अजितदादांच्या लक्षात आलं नसेल काल तर मुख्यमंत्र्यांनी उपमुख्यमंत्र्यांनी बोलत असताना काही त्याबद्दल शंका उपस्थित केली गेली की बाबा हे कोणीतरी भडकाऊ गोष्टी करण्याचा प्रयत्न करतोय लोकांना भडकावतोय तेही महाराष्ट्राला कळलं पाहिजे की कोणता राजकीय पक्ष आहे कोणते नेते आहेत कोणती संघटना आहे की जे महाराष्ट्रामधलं वातावरण खराब करण्याचा प्रयत्न करतायत नाहीतर कारण नसताना अशा प्रकारचं संशयाचं वातावरण तयार करायचं आणि लोकांच्या मनामध्ये संभ्रमस्थान गैरसमज निर्माण करायचा हे ह्याच्या मागचं कारण आहे का हेही सभागृहाला आणि महाराष्ट्रातल्या जनतेला स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं पाहिजे म्हणूनच आज सकाळी अधिवेशनाची सुरुवात होण्याच्या आधी सर्व विरोधी पक्षांनी सर्व त्यांच्या आमदारांनी एकत्र येऊन या ठिकाणी सरकारचा धिक्कार करण्याचा सरकारचा निषेध करण्याचा कर्नाटक सरकारचा निषेध करण्याचा आणि मराठी भाषिकांच्यावर होत असणारा तिथला जो अन्याय आहे तो दूर करण्याचं तसंच येण्याकरता जी बंदी घातलेली ती बंदी तातडीनं उठवण्याची अशा प्रकारच्या मागणी केलेल्या आहेत घोषणा दिलेल्या आहेत